वीरशैव भजन द्वारा बसव व्याख्यान श्रृंखला का आयोजन। बसव व्याख्यान श्रृंखला का आयोजन वीरशैव भजन द्वारा जगत ज्योति महात्मा बसवेश्वर की जयंती के अवसर पर किया। ये जानकारी संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुलू ने प्रेस वार्ता में दी। वीरशैव भजन की 3 दिवसीय बसव व्याख्यान श्रृंखला का ये 8वां वर्ष है। डॉक्टर भीमराव पाटिल लातूर महात्मा बसवेश्वर की सप्त क्रांति विषय को कवर करने जा रहे हैं। नव भारत समाचार सोलापुर से विश्वनाथ बिराजदार की रिपोर्ट। त्यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही बसव व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही केलेलं आहे। सोलापुरात प्रथमच बसव व्याख्यानमालेची सुरुवात करणाऱ्या वीरशैव भजनच्या 3 दिवसीय बसव व्याख्यानमालेचं यंदाचं हे 8वं वर्ष आहे। या वर्षीच्या व्याख्यानमालेची सुरुवात दिनांक 29 एप्रिल रोजी प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील सर लातूर हे पहिलं पुष्प गुंफणार आहे। त्यांच्या व्याख्यानाचा विषय तो महात्मा बसवेश्वरांची सप्त क्रांती, म्हणजे 7 विविध क्षेत्रामध्ये त्यांनी काय काय कार्य केलेलं आहे त्याची माहिती पाटील सर आपल्याला या व्याख्यानातून देणार आहेत। या व्याख्यानमालेचं उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी गृहराज्यमंत्री सीताराम म्हेत्रे, आयकर विभागाचे उपायुक्त प्रसाद बेलपुदरे, सोलापूर कृषी श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती श्रीशैल नरोडे आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट निलेश ठोकडे यांच्या उपस्थितीत होणार आहे। व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प दिनांक 30 एप्रिल रोजी प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे सर सातारा हे गुंफणार आहेत। पाटणे सरांच्या व्याख्यानाचा विषय आहे सुंदर जगण्यासाठी, आनंदी जगण्यासाठी। या दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आणि श्री सिद्धेश्वर सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री प्रकाश वाले यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष श्री महेश कोटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे व वीरशैव महासभेचे राष्ट्रीय युवक उपाध्यक्ष सुदीप चापोते यांच्या उपस्थितीत हे दुसऱ्या पुष्पाचं उद्घाटन समारंभ होणार आहे। तिसरं आणि अंतिम पुष्प 1 मे रोजी सायंकाळी 6 वाजता औरंगाबादचे प्राध्यापक विजय बोनेरकर सर गुंफणार आहेत। त्यांचा व्याख्यानाचा विषय आहे हासू आणि आसू। या अंतिम समारोपाच्या पुष्पाचं उद्घाटन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांच्या हस्ते आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्याच पद्धतीनं पोलीस उपायुक्त कडूकर मॅडम, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर महादेवी।